एक वर्षापूर्वी आलेला नवा खेळकू राष्ट्रीय स्पर्धा पुण्यात नुकतीच पार पडली. भारतामध्ये एक वर्षापूर्वी आलेला नवा खेळकू राष्ट्रीय स्पर्धा नुकतीच पुणे येथे पार पडली. यामध्ये भरपूर मुलामुलींनी कुरा स्पर्धेत भाग घेतला. यावेळेस कुराश असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट जगदीश टायटलर व कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे प्रेसिडेंट रणजित जगताप उपस्थित होते. त्याचबरोबर असोसिएशनचे रवी कपूर, सीमा सावंत, योगेश उंतवर, सचिन खेसे, अमोल शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळेस मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच कुराशमध्ये यश मिळवलेल्या स्पर्धकांचे मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पुण्यातील येरवडा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस भरपूर स्पर्धकांनी यात सहभाग घेऊन आपले कुशल कुराशमध्ये दाखवले होते. संघाचे सेक्रेटरी आहेत तर त्यांना झालं, कारण त्यांनी आज खूप चांगल्या प्रकारे पूर्ण भारतामध्ये हा गेम उभा केलेला आहे. वेगवेगळ्या स्टेट म्हणजे आपण जे सांभाळतो महाराष्ट्र, अशा स्टेट्सला उभं करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे. आणि आज भारतामध्ये हा गेम खूप नावारूपाला येतो आहे. आज ज्या लोकांना बाकीच्या गेम जसं रेसलिंग असेल, म्हणजे कुस्ती असेल आपली आणि जुडो असेल, तिथं न्याय मिळत नाही, चांगले प्लेयर्स आपले गेमच्या बाहेर राहत आहेत, अशा लोकांना एक चांगला ऑप्शन म्हणून आपण कुराशकडे पाहू शकतो. ऑलिम्पिक असोसिएशनने याला मान्यता दिलेली आहे. इंटरनॅशनल लेवलवरती या खूप मोठ्या प्रमाणात गेम खेळला जातो, त्यामुळं आपलं येणारं भविष्य निश्चित उज्ज्वल असेल कुराश. हे बेसिकली कॉम्बिनेशन आहे दोन्ही गेमचं, रेसलिंग आणि कुराश जुदो. त्याच्यामध्ये जे काही पॉलिश नव्हते, काही डावपेस म्हणतो आपण त्यांना, तर हे चांगल्या प्रकारे आपण पॉलिश करून कुराशमध्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. त्यामुळे जे स्किल डेव्हलपमेंट होतो तो कुराशमध्ये जास्त योग्य पद्धतीने मुलांचे किंवा प्लेअर्स होऊ शकतो. दिस फंक्शन इज ऑर्गनाइज बाय रणजित, हू इज द प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र कुराश असोसिएशन. अँड ओवर 20 स्टेट्स ऑफ इंडिया बॉईज अँड गर्ल्स हॅव पार्टिसिपेटेड. बिकॉज द वर्ल्ड चॅम्पियनशिप इज गोइंग टू टेक प्लेस इन नोव्हेंबर इन कोची, which I am going to tomorrow to see the Chief Minister, to be a chief guest. And over 220 boys and girls were participating. This has never happened so quickly to a new game which has been introduced. And this game has been recognized by the Asian Olympic Committee. So it's not something, it's a local. I happen to be the Vice President of the International Kurash, the President of the India. I think this is going so fast. It has already been accepted in the school sports. And recently some of our boys went right up to Russia to participate in the children's. International Children's. So you can't imagine that a game which has come to India maybe 1 year ago. And I think it has moved so fast. And look at the interest the boys and girls are showing. It makes me feel very happy.